आहे त्या के व्ही केली चांगलं काम करू शकतात. अधिकचं के व्ही के जर मिळालं, पण भाजपचं सरकार आल्यानंतर के व्ही के हे त्यांनी थांबवलेले आहेत, नवीन के व्ही के देत नाही. त्यामुळे आहे त्या के व्ही केला ताकद द्यावी लागेल, आणि जे चांगलं काम करणारे के व्ही के नाहीतर ज्या काही संस्था आहेत त्यांचं मार्गदर्शन घ्यावं लागेल. पण सगळ्यात महत्त्वाचं काय, लोकप्रतिनिधी यांनी सुद्धा पुढाकार त्या ठिकाणी घ्यायची जरूरत आहे. 2019 तुम्ही इलेक्शनच्या आधी रोजगार मेळावा घेतला होता, त्यानंतर पुन्हा मतदारसंघात रोजगार मेळावा झाला का, किंवा रोजगारासाठी नक्की तुम्ही काय काय कामं केली, काय परिस्थिती सध्या? माझी एक फाईल आहे, 90% काम झालेलं आहे. या भागामध्ये सगळ्यात मोठं एक MIDC जे काही MIDC आहे ते माझ्या मतदारसंघामध्ये मी सँक्शन करून घेतलेली आहे. सरकार बदललेलं आहे, 10% फक्त एक मंत्र्याची सही त्या ठिकाणी राहिलेली आहे, ती सही झाल्यानंतर तुमचं उत्तर त्या ठिकाणी मिळेल. नगर दक्षिण भागामध्ये शेतीमध्ये आता आधुनिक फळबाग वगैरे बऱ्यापैकी लागवडी आहेत. जसं बारामतीला कृषी विज्ञान केंद्र आहे, तसं नगर दक्षिणमध्ये कृषी विज्ञान केंद्र नाही आहे. तर कृषी विज्ञान केंद्र जर नगर दक्षिण भागामध्ये झालं तर त्याचे शेतकऱ्यांना काही फायदे होतील, आणि त्यासाठी तुम्ही काही प्रयत्नशील आहात का? आपल्या नगर जिल्ह्यामध्ये एक के व्ही के आहे, त्यांनी अजून चांगल्या पद्धतीने जर काम केलं तर नक्कीच जिल्ह्यापुरतं ते चांगलं काम त्या ठिकाणी करू शकतात. मी माझ्या मतदारसंघामध्ये के व्ही के बारामतीची मदत टेक्निकल नक्कीच त्या ठिकाणी घेत असतो, तसंच नगरचं जे के व्ही के त्यांची मदत मी घेत असतो. कसं असतं की एखादी संस्था याच्यावर ढकलून आपण मोकळं होऊन चालत नाही, व्यक्ती म्हणून सुद्धा आपल्याला पुढाकार घ्यावा लागतो. मी माझ्या मतदारसंघामध्ये कृषी या बाबतीत पुढाकार घेतलेला आहे. करोना असतानासुद्धा माझे वडील स्वतः शेतकऱ्यांनी संवाद साधत होते, संवादाच्या माध्यमातून काय करत होतं, ड्रिप वापरा, त्यानंतर शेततळ्याचा विषय घेतला होता, बियाणं बदलण्याचा एक चांगला उपक्रम आहे मतदारसंघामध्ये आम्ही लागू केलेला आहे, त्याच्याचबरोबर फर्टिलायझरचा वापर कशा पद्धतीने व्हावा, जे फर्टिलायझर एखाद्या क्रॉपला महत्त्वाचे नाहीत आपण तरी टाकतो, तो खर्च कसा कमी करता येईल, आणि एखादं फर्टिलायझर जास्त टाकल्यामुळे उत्पादन कसं कमी करता येईल, कमी होतं, तर ह्या सगळ्या गोष्टी आम्ही शेतकऱ्यांना त्या ठिकाणी सांगतो. म्हणजे मला काय सांगायचं आहे, आहे त्या के व्ही केली चांगलं काम करू शकतात, अधिकचं के व्ही के जर मिळालं, पण भाजपचं सरकार आल्यानंतर के व्ही के हे त्यांनी थांबवलेले आहेत, नवीन के व्ही के देत नाही. त्यामुळे आहे त्या के व्ही केला ताकद द्यावी लागेल, आणि जे चांगलं काम करणारे के व्ही के नाहीतर ज्या काही संस्था आहेत त्यांचं मार्गदर्शन घ्यावं लागेल. पण सगळ्यात महत्त्वाचं काय, लोकप्रतिनिधी यांनी सुद्धा पुढाकार त्या ठिकाणी घ्यायची जरूरत आहे. मी माझ्या मतदारसंघात तसा पुढाकार घेतला, अधिकाऱ्यांनी मला मदत केलेली आहे, शेतकरी मदत करतात, त्यामुळे परिवर्तन हळूहळू त्या ठिकाणी होत असताना आपण बघू शकतो. सर्वांनी नगरमध्ये जे के व्ही के आहे ते 30 किलोमीटरपेक्षा लांब कुठेच गेलेलं दिसतच नाही. मी त्यांना माझ्या मतदारसंघात घेऊन गेलो ना, कदाचित त्यांच्यापासून ते 60 किलोमीटर लांब मतदारसंघ आहे. त्यामुळे मी अनुभवलं आहे की ते 60 किलोमीटर 70 किलोमीटर पण गेलेले आहे. कारण मी त्यांना विनंती केली, मी पुढाकार घेतला, त्यांनी सहकार्य केलं. तर मी आता बाकीच्या लोकप्रतिनिधी सुद्धा अशा पद्धतीने पुढाकार घ्यावा.